अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी रामराम ठोकल्याने भाजपाला जबर धक्का बसला. मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे माढ्यात मोहिते पाटील विरुद्ध भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यात लढत होणार हे निश्चित झाले. निंबाळकर यांच्याबद्दलची महायुतीतील नाराजी तर दुसरीकडे मोहिते पाटील यांच्या रूपाने मिळालेला हुकमाचा एक्का यामुळे माढ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीची गगनभेदी नाद गुंजण्याची शक्यता अधिक वाढली. एकूणच माढ्यात सध्या मोहिते पाटील यांचं नाव चर्चेत आहे. माढ्यातील मोहिते पाटील घराण्याचे प्रस्थ, त्यांच्या प्रवेशामुळे बदललेली समीकरणं आणि यामुळे भाजपापुढे निर्माण झालेले कडवे आवाहन याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडी बोलबिंदास्तच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. माढा लोकसभा मतदारसंघाशी शरद पवारांचे आगळे नाते, कारण 2009 पवार येथून निवडून आलेत. सोलापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये हा मतदारसंघ विभागला. 2014 मोदी लाटेतही येथून राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली. मात्र 2019 घरात तिकीट न मिळाल्याने मोहिते पाटील यांनी भाजपाचा रस्ता धरला. तथापि भाजपाने पाटील यांच्या ऐवजी पक्षात आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले. या निवडणुकीत निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचा पराभव केला. आता हा गड पुन्हा खेचून आणण्यासाठी शरद पवार यांनी सोंगट्या टाकल्यात. निंबाळकर यांच्याबद्दल सध्या मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. गेल्या 5 त्यांच्याकडून काही भरीव काम झालं नसल्याने त्यांच्याबद्दल तक्रारीचा सूर दिसून येतो. राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांनी तर उघडउघड निंबाळकरांविरुद्ध भूमिका घेतली. त्यांचे काम करणार नसल्याचा इशाराच त्यांनी देऊन टाकला. त्यामुळे भाजपातील अस्वस्थता वाढली. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह आमदार जयकुमार गोरे आणि राहुल कुल यांनी थेट विमानाने नागपूर गाठत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत गाराणे घातले. या पार्श्वभूमीवर फडणवीस अजितदादा यांनी रामराजेंची मनधरणी केल्याचे सांगण्यात येते, पण ते बधायला तयार नाहीत. आता पुन्हा दादांसोबत त्यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र रामराजे यांचा आक्रमक पवित्रा पाहता ते तडजोड करण्याची शक्यता कमीच दिसते. त्यामुळे रणजितसिंह यांची पूर्ती कोंडी झाली. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे हे मोहिते पाटील विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांचे निंबाळकर यांच्याशी चांगलेच सख्य आहे. मानमध्ये भाजपाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत. आमदार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत, त्यामुळे प्रश्नच नाही. झाडी डोंगरवाले शिंदेसेनेचे शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचे आमदारही याच गटातले. मात्र मोहिते पाटलांना थेट अंगावर घेण्याच्या फंदात ते पडणार नाहीत. माळशिरसमध्ये भाजपाचे राम सातपुते हे आमदार आहेत. मात्र सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली. सोलापुरात ते प्रचारात गुंतल्याने त्यांची निंबाळकरांना किती मदत मिळेल याविषयी साशंकता आहे. फलटणमध्ये दादा गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत. मात्र रामराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे फलटणमधून निंबाळकरांना संघर्ष करावा लागेल. माढ्यात धनगर समाजाची मते लक्षणीय आहेत. याशिवाय मराठा आणि ओबीसीचेही प्राबल्य आहे. मराठा आणि धनगर समाजाची भूमिका महत्त्वाची असेल. भाजपा नेते उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांमागे राहणार असल्याचे संकेत दिलेत. त्याने धैर्यशील यांची बाजू भक्कम मांडली. सुभाष देशमुख हेही आतून मोहिते पाटील यांनाच मदत करतील असेच सांगितले जाते. तसेच मराठा समाजही बहुतांशी मोहितेंच्या मागे राहील असे दिसून येते. मतदारसंघाचा काही भाग हा दुष्काळी आहे. येथे येऊ घातलेल्या योजना अद्याप प्रलंबित आहेत. त्यावरून विद्यमान खासदारांबद्दल काहीशी नाराजी आहे. खरे तर कागदावर माढा लोकसभा मतदारसंघात महायुती कुठेही कमी नाही, पण पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने खनखनीत नाणं पुढं केल्याने भाजपा पुढचा तिढा आणखी किचकट झाला. मोहिते पाटील घराण्याचे एक वलय मान अलीकडे सातत्याने डावलल्याने त्यांच्याबद्दल सहानुभूतीही दिसते. ती मतात परिवर्तित होऊ शकते. धैर्यशील मोहिते पाटील येत्या रविवारी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा अकलूज येथील क्रीडा संकुल येथे शक्ती प्रदर्शनाने पक्षप्रवेश होणार आहे. तर 16 रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जाते.
त्यामुळे मोहिते आणि निंबाळकर यांच्यातील लढाई निकराची होण्याची चिन्हे आहे. त्यात कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.